मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, तलाठी परीक्षेमध्ये गैरप्रकार उघडकीस आलेला आहे आणि यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यावर मोठ्या प्रकारे अन्याय होत आहे. तर आपल्याला हीच बातमी बघायची आहे की कशा प्रकारे कुठे गैरप्रकार हा घडलेला आहे. तलाठी पदाच्या परीक्षेत कानाला ब्ल्यूटूथ लावून कॉपी, परीक्षार्थीस अटक, न्यायालयाने केली कारागृहात रवानगी. तर मित्रांनो बघा, तलाठी पदाच्या परीक्षेमध्ये कानाला मोबाईल ब्ल्यूटूथ लावून कॉपी करणाऱ्या एका परीक्षार्थीस केंद्र प्रमुखाने पकडून खदान पोलिसाच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून RSS इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने तलाठी पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे. शुक्रवारी परीक्षेदरम्यान मलकापूर परिसरातील बालाजी विद्या मंदिर कॉन्व्हेंट येथील केंद्रावर एक परीक्षार्थी जो की कॉन्व्हेंट येथील केंद्रावर परीक्षार्थी हर्षल विजय तायडे 20 वर्ष राहणार वडाळी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा हा शुक्रवारी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास कानाला मोबाईल ब्ल्यूटूथ लावून संगणकावर ऑनलाईन पेपर सोडवित होता. त्यावेळी त्याच्या हालचाली संशयास्पद आणि जवळील रुमाल वारंवार कानावर ठेवत असल्याने केंद्र प्रमुख मोहन कांबळे यांनी संशय आला आणि त्यांनी व केंद्र निरीक्षक विजय खेडकर यांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या कानाला मोबाईल ब्ल्यूटूथ असल्याचे दिसून आले. मोबाईल ब्ल्यूटूथद्वारे हर्षल तायडे हा कॉपी करीत असल्याचे समोर आल्यावर केंद्रप्रमुख मोहन कांबळे यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम 420(66)(d) IT Act परीक्षा अधिनियम 7 नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आणि या प्रकरणात तपास कोतवालचे ठाणेदार सुरेश नाईक नवरे यांच्याकडे सोपविण्यात आला. न्यायालयाने या परीक्षार्थीची कारागृहात रवानगी केली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे गैरप्रकार हे बऱ्याचशा ठिकाणी घडत आहेत. काही गैरप्रकार हे उघडकीस येत आहेत, काही मात्र नाही येत आहेत. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये कॉपी ही तलाठी परीक्षेमध्ये सुद्धा होत आहे. त्यामुळे आपण सुद्धा खबरदारी घेणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूचे परीक्षार्थी अशा प्रकारची जर कॉपी करत असतील तर आपण नक्कीच संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेले पर्यवेक्षक किंवा केंद्र प्रमुख यांच्याकडे तक्रार करायची आहे. तर मित्रांनो, यामुळे असं होईल की परीक्षा ही व्यवस्थित पार पडेल आणि कॉपीमुक्त परीक्षा असल्यामुळे जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना तलाठी म्हणून संधी मिळेल. महत्त्वाची माहिती होती मित्रांनो, अशा प्रकारचे गैरप्रकार घडत आहेत, निदर्शनास आपले आणलेले आहेत. नक्कीच आपण जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आपण सुद्धा खबरदारी घ्या. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करा. मनामध्ये शंका प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.